माझ्या विद्यार्थी मित्रांनो मी इंजिनियर सचिन आपले स्वागत करतो इलेक्ट्रिकल नॉलेज या चॅनलवरती तर बघा माझे जे इंजिनिअरिंग केलेले मित्र आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बाब आणि अत्यंत आनंदाची बाब आहे आणि एक गोल्डन चान्स म्हणून तुमच्या तुमच्यासाठी निघून आलेला आहे महाराष्ट्रातील जे महत्त्वाचे जे इंजिनियर आहेत त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं आहे त्यांनी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं आहे त्यांनी इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग केलं आहे ज्यांनी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आहे ज्यांनी केमिकल इंजिनिरिंग केलं आहे यांच्यासाठी एक गुड न्यूज निघून येत आहे आणि ती म्हणजे एच पी सी एल रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस तर एच पी सी एल रिक्रुटमेंट दोन हजार तेवीसची ही मत ही सगळ्यात मोठी रिक्रुटमेंट म्हणता येईल आणि यामध्ये काही एक्सपिरियन्स मागितलेला मागितलेला नाही आहे एज क्रायटेरिया काय आहे अप्लाय क अप्लाय कसू अप्लाय कसा करू शकता आणि एच पी सी एलमध्ये तुम्ही एक एच पी सी एल एक महारत्न कंपनी आणि एच पी सी एलमध्ये एक तुम्ही चांगली महत्त्वाची जॉब घेऊ शकता तर चला सुरू करूया त्या मध्ये काय आहे आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आजच सबस्क्राईब करून घ्या कारण तुम्हाला वेळोवेळी मी प अपडेट देत राहील आणि जर या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याच्या नंतर जर व्हिडिओ तुम्हाला आवडेल तरच तुम्ही लाईक करायचं आणि नंतर आपल्या मित्रांसोबत शेअर करायचं तर बघा मित्रांनो आणि एक महत्वाची सूचना आणखी देतो तुम्हाला जर तुम्ही अद्याप तरी आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसेल झाला तर तुम्ही एक टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल त्या चॅनललासुद्धा जॉईन होऊन जायचं तिथे तुम्हाला पूर्ण पी डी एफ आणि वीज वगैरे सर्व तिथे मिळेल तर सुरू करूया मित्रांनो एच पी सी एल रिक्रुटमेंट आलेली आहे तुमच्यासाठी महत्त्वाची रिक्रुटमेंट आहे त्यामध्ये तुम्हाला काय काय गिवन आहे ते आपण बघूया तर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजे एच पी सी एल आपल्या मुंबई महाराष्ट्रात मुंबईचा याचा हेडक्वार्टर आहे यामध्ये रिक्रुटमेंट निघून आलेली आहे एच पी सी एल एक महारत्न पी एस यू आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक जॉब करण्याची चांगली संधी इथे उपलब्ध झालेली आहे एच पी सी एलची वॅकन्सी आली नाही मी महत्त्वाचे मुद्दे सांगतो बाकी तुम्ही ॲडवर्टाइजमेंट स्वतःच बघून घ्याल तर इम्पॉर्टंट डेट बघा आजची अठरा तारीख आहे आणि अठरा तारखेलाच मी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत तर अठरा ऑगस्टपासून तुम्ही ऑनलाईन अप्लिकेशन करू शकता आणि लास्ट डेट किती आहे अठरा सप्टेंबर म्हणजे अठरा ऑगस्टला तुम्ही ऑनलाईन अप्लाय करायचं आणि लास्ट डेट किती आहे अठरा सप्टेंबर याची लास्ट डेट राहणार आहे तर लास्ट डेटचा वाट पाहायचा नाही आणि अप्लाय करून घ्यायचं ओके तर समोर बघा माझ्या विद्यार्थी मित्रांनो पोझिशन आणि इलिजिबिलिटी क्रायटेरिया आणि वॅकन्सी स्नॅपशॉट दिला आहे तर मेकॅनिकल इंजिनिअरच्या टोटल सत्तावीस पोस्ट आहे सॉरी सत्तावन पोस्ट आणि एज मॅक्झिमम एज आहे पंचवीस इयर आणि बघा चार वर्षाची तुम्हाला इथे मेकॅनिकल मध्ये काय मागितली आहे डिग्री मागितली आहे त्याचप्रमाणे इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी बघा तुमचं बेसिक जे राहणार आहे ते राहणार आहे पन्नास हजार ते एक लाख साठ हजारापर्यंत आणि टो टोटल वॅकन्सी किती आहे सोळा आणि एज क्रायटेरिया पंचवीस आहे आणि चार वर्षाची इलेक्ट्रिकल मध्ये काय मागितली आहे डिग्री मागितली आहे इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनियरमध्ये बघा पन्नास हजार ते एक लाख साठ हजार सॅलरी राहणार आहे वॅकन्सी आहे छत्तीस आणि मॅक्झिमम इयर एज किती आहे पंचवीस याच्यामध्ये सुद्धा डिग्री मागितलेली आहे इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये चार वर्षाची त्यानंतर बघा सिव्हिल इंजिनियर सिव्हिल इंजिनियर पन्नास ते एक लाख एक लाख साठ हजारापर्यंत काय काय राहणार आहे तुमची पे बेसिक राहणार आहे अठरा वॅकन्सी आहे पंचवीस इयर तुमचं मॅक्झिमम एज आहे यू आरसाठी एस सी एस टी ओबीसीसाठी अकॉर्डिंग टू एज रिलॅक्सेशन एस सी एस टीसाठी पाच वर्ष आणि ओबीसीसाठी तीन वर्ष यामध्ये सुद्धा चार वर्षाची सिव्हिल इंजिनिअरिंग मागितलेली आहे त्यानंतर केमिकल इंजिनियर बघा त्यामध्ये पन्नास पन्नास हजार ते एक लाख साठ हजारापर्यंत तुमचं बेसिक राहणार आहे टोटल त्रेचाळीस पोस्ट आहे आणि पंचवीस इयर मॅक्झिमम एज आहे त्यासुद्ध यामध्ये सुद्धा केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिग्री मागितलेली आहे तर ही महत्त्वाची ॲड होती मित्रांनो तुमच्यासाठी तर आता मी यातले महत्त्वाचे मुद्दे सांगतो आणि हे ॲडव्हर्टाईजमेंट जर तुम्हाला पाहायची असेल तुम्ही आपल्या टेलिग्रामला नक्की जॉईन करून टाकायचं ओके तर इंजिनिअरिंग यामध्ये फंक्शन दिलेलं आहे मेकॅनिकल मेकॅनिकल प्रोडक्शन वगैरे कोण कोण अप्लाय शकतो इलेक्ट्रिकलमध्ये इलेक्ट्रॉनिक इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रा इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्सवाला अप्लाय करू शकते असं दिलेलं आहे आणि वर्क एक्सपिरियन्सवाल्यासाठी वर्क एक्सपिरियन्स पण तुम्हाला तिथे कुठल्याही प्रकारचा वर्क एक्सपिरियन्स मागितलेला नाही आहे ओके तर बघा माझ्या मित्रांनो तुम्हाला मी महत्त्वाच्या पॉईंट सांगतात या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये बघा आपण खाली येऊया महत्त्वाची मला वाटते तुमच्यासाठी गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे माझ्या मित्रांनो तर तुम्ही लवकरात लवकर अठरा ते म्हणजे एक दोन दिवस वेट करायचा आणि अप्लाय करून टाकायचा बघा शॉर्ट शॉर्ट लिस्टिंग अँड सिलेक्शन प्रोसेस यामध्ये लिहिले आहे द सिलेक्शन प्रोसेस कंपराइज वेरियस शॉर्ट लिस्टिंग सिलेक्शन टूल लाईक द लॉ ऑफिसर हे सर्वांची इथं दिलेली आहे कॉम्प्युटर कम्प्युटर बेस्ड टेस्ट होणार आहे जनरल ॲप्टिट्यूड राहणार आहे अँड टेक्निकल लँग्वेज त्यामध्ये राहणार आहे हे सिलेक्शन प्रोसेस आहे तुमची मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी त्यामध्ये अवेलेबल आहे सी बी टी कशी होणार आहे मेरिट कशापासून बनणार आहे या सगळ्या गोष्टीचा यामध्ये शॉर्टलिस्ट कॅन्डिडेट त्यांच्यासाठी मग त्यांना पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल ज्या जे जा परीक्षा देऊन शॉर्टलिस्ट होतील त्यांना कशासाठी कशासाठी बोलवलं जाईल पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलवलं जाईल तर ही झाली आणि त्याच्याबद्दल तुम्हाला एमूल एमोलमेंट किती मिळलं जाईल तर पन्नास हजार पन्नास हजार ते एक लाख साठ हजार म्हणजे सोळा लाख सोळा लाख अठ्ठ्याण्णव हजार तुम्हाला अप्रॉक्झिमेट म्हणजे वर्षाचं तुमचं इन्कम राहणार आहे नेक्स्ट बघूया मित्रांनो प्रोबेशन रिटेन्शन दिलं आहे आठवा पॉईंट बघा आठवा पॉईंटमध्ये दिलं आहे रिझर्वेशन आणि कन्सेशन रिलॅक्सेशन तर बघा रिझर्वेशनमध्ये बघा एस सीच्या एस सीच्या एकोणतीस जागा आहे टोटल एस टीच्या सोळा जागा आहे ओबीसीच्या एकसष्ट जागा आहे डब्ल्यू एचच्या एकवीस जागा आहे आणि यू आरच्या अठ्ठ्याऐंशी जागा आहेत अशा टोटल यामध्ये जागा दिलेल्या आहेत या प्रकारे तुम्ही आपल्या कॅटेगरी वाईज अर्ज करायचा ओके तर तोपन, आ, तोपन हा आठवा पॉईंट झाला आणि एक दहावा पॉईंट आहे मित्रांनो यामध्ये तो पण तो पण तुम्हाला मी सांगून देतो की दहावा पॉईंट हा नववा आणि हा बघा दहावा पॉईंट तर यामध्ये दहाव्या पॉईंटमध्ये काय लिहिलेलं आहे ते बघून घ्या दहावा पॉईंट लट सी ओके ओके ओके, ओके. कहा गया जनरल इंस्ट्रक्शन हा अप्लिकेशन फी हा दावा पॉईंट अप्लिकेशन फीचा आहे एस सी एस टी पी डब्ल्यू डी यांना कुठल्याही प्रकारची फी नाही आहे म्हणजे एस सी एस टी डब्ल्यू एस सी एस टी किंवा पी डब्ल्यू डी यांना कुठल्याही प्रकारची अर्ज करताना फी लागणार नाही आहे आणि यू आर ओ बी सीला किती रुपये आहे यू आर ओ बी सीला हजार रुपये आणि जी एस टी पकडून अकराशे ऐंशी रुपये त्यांची की है, फी आहे फी जाणार आहे तर हे लक्षात ठेवायचं अशा प्रकारे ही नोटिफिकेशन होती आणि लवकरात लवकर तुम्ही अर्ज करून लवकरात लवकर अर्ज करून फॉर्म फिल करायचा तर ही महत्त्वाची बाब होती मित्रांनो तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय जर तुम्ही अजूनसुद्धा आपल्या व्हिडिओला लाईक नसेल केलं लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांमध्ये शेअर करा चला मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय তালে ইয়াতে কোম্পানী ভৰ্তি তেনেকুৱা তাৰপিছত ভিডিঅ' ভিডিঅ' তৈয়াৰটো চাৰাতে फाइल कहनावर चलना एक्स रेकॉर्ड बंद केला असं منك